अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी जळगाव मतदारसंघातील भाजपाचे खासदार उमेश पाटील यांनी जळगावातील भाजप कार्यालयात रविवारी पत्रकार परिषद घेतली। दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना केंद्र सरकारने पारित केलेल्या 3 क्रांतिकारी कायद्यांना विरोध करणाऱ्या प्रवृत्तींनी राजकारण करणं बंद करावं असा विरोधकांना त्यांनी सल्ला दिला। तर पाहूया खासदार उमेश पाटील नेमकं काय म्हणालेत। केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 3 क्रांतिकारी कायद्यांना विरोध करणाऱ्या प्रवृत्तींनी राजकारण करणं बंद करावं आणि आपल्या माध्यमातून कायद्यातले सत्यता वास्तव आपल्या पुढे यावं या दृष्टीने आज या ठिकाणी आपल्या पुढे भूमिका मांडतोय। भारतीय जनता पार्टीचे आम्ही आमदार, महापौर, उपमहापौर, महाराष्ट्राध्यक्ष आणि एकंदरीत भाजपा म्हणून केंद्राच्या सरकारने आणलेल्या 3 कायद्यांना राज्यातले शेतकरी नेते म्हणून येणाऱ्या ज्या प्रवृत्ती विरोध करतायत त्यांनी एक लक्षामध्ये घ्यावं। मॉडेल एपीएमसी ऍक्ट कुणी लागू केला हो, यांच्या काळात खाजगी बाजार समित्या सुरू केल्या, या ठिकाणी या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग लीज ॲग्रीमेंट करार शेतीची कोणी सुरू केली हो, काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने सुरू केली। उलट या बिलामध्ये शेतकऱ्यांना एम्पावर आणि प्रोटेक्शन म्हणजे त्याला त्या ठिकाणी ताकद देऊन त्याला त्या ठिकाणी प्रोटेक्शन म्हणजे त्याला सुरक्षा देऊन त्याची फसवणूक होता कामाने त्याला फसवणूक झाली तर त्याच्या व्यवस्था निर्माण झाल्या पाहिजेत आणि हा करार कुठल्याही पद्धतीने शेतीचा नसून शेतमालाचा आहे, त्यामुळे कोणीतरी येईल शेतजमीन लुटेल अशा खोट्या वावड्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भूल ताबा देऊन इतक्या वर्ष तर फसवलंच आणि परत तोच धंदा करून शेतकऱ्यांना फसवायचा जो प्रकार चालू आहे, मला वाटतं या प्रवृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करतो। शेतकऱ्यांपुढे वास्तव आम्ही मांडतोय की या कायद्यातून क्रांतिकारी एक शेतीमाल विकत घेण्याच्यासाठीची व्यवस्था, त्याला भाव मिळण्यासाठीची व्यवस्था, दोन त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या बरोबरीने त्याला माल कुठेही विकता येईल, कुणालाही माल घेता येईल, त्याला स्वातंत्र्य आहे आणि मार्केट कमिटीच्या कुठल्याही व्यवस्थेला उद्ध्वस्त न करता ॲज इट इज ठेवून पर्याय व्यवस्था देणारा हा केंद्राचा कायदा आणि 3 इसेन्शियल कमोडिटी ॲक्टच्या माध्यमातून अत्यावश्यक वस्तू सेवा कायद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकाला, शेतकरी उत्पादक कंपनीला, व्यक्तीला, संस्थेला, त्या ठिकाणी कॉपरेटिव्ह मुवमेंटला त्याचा प्रक्रिया क्षमते इतका माल साठवता येईल, कुठेतरी त्या ठिकाणी शेतमालावर प्रक्रिया होईल, इन्व्हेस्टमेंट येईल, रोजगार मिळेल आणि हे चित्र बदलेल। या सगळ्या कायद्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना अधिकार देणारा, शेतकऱ्यांना समृद्ध करणारा आणि शेतकऱ्याला पूर्णपणे ताकदीने प्रोटेक्ट करणारा कायदा त्या ठिकाणी असताना याचं राजकारण केलं जातं हे मोठं दुर्दैव आहे। म्हणून जाणता राजा म्हणून घेणाऱ्यांनी त्या ठिकाणी जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या एका बाजूला म्हणजे आपण जे म्हणतो नारा द्यायचा, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या हिताच्या कायद्याला विरोध करायचा। म्हणून मला असं वाटतं की काही अडचणी असतील तर त्या चर्चेद्वारे अमेंडमेंट करून प्रॅक्टिकली एकदा कायदा अंमलबजावणी झाल्यावर त्या दूर नक्की केल्या जातील आणि ते होतंय। या ठिकाणी कायदेमंडळाच्या सदस्य असताना आम्ही बघतोय अनेक कायद्यामध्ये त्या ठिकाणी सुधारणा केल्या जातात, परंतु दुर्दैवाने कायदे लागूच करू नका, म्हणजे शेतकऱ्याची दिशाभूल करण्याचा प्रकार जो आहे राजकारण थांबवलं पाहिजे। या प्रवृत्तीने आता तरी या ठिकाणी थांबा, तुमची जागा शेतकऱ्यांनी तुम्हाला दाखवली आता आणि परत शेतकऱ्याची दिशाभूल करू नका। शेतकऱ्याची राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला हे राज्य हे राष्ट्र माफ करणार नाही। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।